पुण्याच्या महापौरांनी जी भूमिका मांडलेली आहे, होम आयसोलेशन बंद करून सगळ्यांना इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये नेण्याच्या संदर्भातल्या निर्णयाबाबत मला असं वाटतं की या संदर्भातला रॅशनल काय आहे, या संदर्भात हा निर्णय घेण्याचं कारण काय आहे हे देखील सरकारने एक्सप्लेन केलं पाहिजे. कारण आत्ता तरी हे फिजिबल वाटत नाही आहे. आत्ता ज्यावेळेस लाट कमी होते आहे अशा परिस्थितीमध्ये होम आयसोलेशन बंद करून सगळ्यांनी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये जायचं हे थोडंसं सगळ्यांना कठीण वाटतं आहे. नागपूरच्या महापौरांशी देखील माझी चर्चा झाली, त्यामुळे सगळ्यांचं मत असं आहे की हा जो काही निर्णय आहे हा जर कुठल्या सायंटिफिक कारणाने घेतला असेल तर ते कारण काय आहे हे देखील समजावून सांगितलं पाहिजे. आणि आत्ता तरी हा निर्णय फिजिबल वाटत नाही, त्यामुळे चर्चा करून अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले पाहिजे असं माझं मत. नागपूरच्या महापौरांनी परवानगी मागितली होती की त्यांना ग्लोबल टेंडर भरवू द्यावा, पण त्यांना परवानगी न देता इतर ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे, काय नाही? पुण्याने देखील परवानगी मागितली आहे, नागपूरने परवानगी मागितली आहे, आणि अजून काही महानगरपालिका देखील राज्य सरकारकडे परवानगी मागतात. आत्ता मुंबईला परवानगी राज्य सरकारने दिली आहे, मुंबईचं टेंडर त्यांनी केलं आहे. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे काल मी वाचलं त्यांना 8 बिड्स आले आहेत, पण त्यातल्या 5 बिड्समध्ये कुठले कागदपत्रच नाही आहेत. त्यामुळे एकूणच एक तर न्याय समान असला पाहिजे, जर टेंडर काढू द्यायचं तर सगळ्यांना काढू दिलं पाहिजे. आणि दुसरं असं आहे की याच्यामध्ये ही जी काही प्रोसेस आता मुंबईची चालली आहे ती क्लोजली मॉनिटर केली पाहिजे, आणि मग त्यातनं जर हे सगळं सक्सेसफुल होत असेल तर मला असं वाटतं की ज्या ज्या महानगरपालिकांना अशा प्रकारचं आपल्या निधीतनं स्वनिधीतनं मदत करायची आहे, कारण कुठली महानगरपालिका सगळं आपल्या भरोशावर करू शकत नाही. मुंबई फार श्रीमंत आहे, बाकी महानगरपालिका नाही आहेत, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो काही उपक्रम चालला आहे त्यात भर टाकून त्याला ॲक्सेलरेट करून महानगरपालिका निश्चित मदत करू शकतात. तर जो न्याय मुंबईला दिला तोच पुण्याला नागपूरला किंवा नाशिकला द्यावा एवढीच आमची राज्य सरकारला विनंती. पुणे के महापौर जी ने जो बात कही है कि अभी सरकार ने 18 जिलों में होम आइसोलेशन बंद करके इंस्टीट्यूशनल आइसोलेशन की जो बात कही है तो उसका इस समय रैशनल क्या है, उसके पीछे का साइंटिफिक रीजन क्या है ये बताया नहीं जा रहा है, क्योंकि अभी सारे शहरों में पैंडेमिक की वेव महाराष्ट्र में प्लेटू हुई है, वो नीचे जा रही है, और पुणे और नागपुर जैसे शहरों में तो बहुत बड़े पैमाने पर ये नीचे गई है. आज नागपुर का अगर शहर का इन्फेक्शन रेशियो हम देखें तो वो पिछले कुछ दिनों से 2%, 2.5% या 3% है. ऐसे समय अब होम आइसोलेशन बंद करके इंस्टीट्यूशनल आइसोलेशन की बात करना, ये मेरे नागपुर के महापौर जी से भी बात हुई, उनको भी लगता है फिजिबल नहीं है. तो सरकार ने अगर ये निर्णय लिया तो इसके पीछे की मंशा क्या है, क्या साइंटिफिक रीजन है, ये हमको पता चलना चाहिए, क्योंकि अभी तो ये फिजिबल नहीं लगता.